कथेचे नाव कासावीस. लेखिका माधुरी काबरे. गुडघे धरून भागीरथीबाई उठल्या. थांबा, चहा टाकते, असं म्हणून मंदगतीने कपाटामागच्या बाजूस गेल्या. त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी आडोसा केला होता. त्या कपाटावर वेड्या वाकड्या इंग्रजीत मुलांनी किचन असे खरडले होते. भागीरथीबाईंनी स्टोव्ह पेटवला आणि त्या आवाजाने मथू आत्या सुखावली. दुपारी एकपासून येथे आल्याचा फायदा झाला होता. गेले 2-2.5 तास मथू आत्या बडबडत होती. सुरकुतलेल्या चेहऱ्याने आणि तोंडाच्या बोळक्याने चमत्कारिक दिसणारी मथू आत्या गावातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी भागीरथीबाईंच्या कानावर बसा बसा ओतत होती. भागीरथीबाई चहाला उठल्या तेव्हा ती नको असे मुळीच म्हणाली नाही. गरम पाण्यात टाकलेल्या चहाच्या पत्तीचा उत्तेजक सुगंध नाकात भरून घेत ती लुकलुकत्या डोळ्याने भावाचा केविलवाणा संसार निहाळत होती. गावातच मोठा वाडा असूनही केशवराव आपल्या 4 मुलांना घेऊन या एका दरिद्री खोलीत राहत होते, जी अत्यंत अव्यवस्थित होती. कधी काळी तेथे फरशी असावी. आता मात्र मधून मधून कित्येक फरशा उखडल्या होत्या. त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यासारख्या भागात वाळू, दगड, कचरा तसाच लोळत होता. एका पसरलेल्या तोंडासारख्या दिसणाऱ्या लांब बोळकांडीत देव होते. भोवतीने कितीतरी तस्बिरी होत्या. त्या सगळ्यांवर कधी काळी घातलेला आणि आता वाळून कोळ झालेल्या झेंडूच्या माळा लटकतल्या होत्या. खोलीची एका बाजूची भिंत अडवून एक मोठा छपरी पलंग होता, केशवरावांनी भांडून मिळवलेला. त्यावरच्या मच्छरदाणीसाठी असलेल्या नक्षीदार दांड्यावर कळकट कपडे लोंबत होते. पलंगावर 4-5 गाद्या होत्या. त्यावर उडी मारूनच चढावे लागले असते. पलंगाखाली तसले कसले डबे, बाटल्या, गाठोडी, ट्रंका यांची गर्दी माजली होती. पलंगाच्या लगतच एक भलं मोठे उंच कपाट त्या खोलीशी विसंगतपणे उभे होते. त्याने जो आडोसा केला होता तेच स्वयंपाकघर होते. राहिलेल्या कोपऱ्यात एक माणूस कसाबसा उभा राहिला. अशी मोरी होती. तिच्या बुटक्या कठड्यावर एक काळपट रंगाचे पिंप स्तब्धपणे पेंगत होते. जवळच 2 बादल्या बेवारशासारख्या लोळत होत्या. त्या खोलीला असलेल्या एकुलत्या एक 4 खणी सेल्फचा प्रत्येक खण पुस्तकांच्या गर्दीने ओसंडत होता. आपापल्या खणावर मुलांनी आपली पूर्ण नावे लिहिली होती. भागीरथी पहिल्यापासून अजागळच नाहीतरी, मथू आत्या मनाशी म्हणाली आणि समोर आलेला चहा मिटक्या मारीत लपालपा पिऊ लागली. भागीरथीबाई चमत्कारिक आवाज करीत चहा पीत मख्ख चेहऱ्याने बसून होत्या. त्यांच्या घामट चेहऱ्यावर एक प्रकारचा मख्ख भाव नेहमी चिकटून असायचा. तशा काही त्या खरोखर मख्ख होत्या असे नाही, पण दिसायच्या मात्र, आणि राहणीही अगदीच काहीतरी होती. दोघींचा चहा पिऊन झाला. तुडतुडीत मथू आत्या चटकन उठली. पिंपातील शिळ्या पिवळट पाण्याने कपबशी धुवून तिने कपाटाशी पालथी घातली आणि आपल्या झुळझुळीत पातळाचा पदर खांद्यावर ओढून घेत म्हणाली, भागीरथीबाईंनी जाते आता, स्वयंपाकाला लागायला हवं. ये जा कधीमधी. मनस तिथं येऊन उगेच अपमान करून घ्यायला काय मला हौस आली आहे? तुम्हीच आज आलात तशा या केव्हाही. हे घरही तुमचंच आहे. माझं आहे म्हणून तर आले. जाऊ आता, 5 वाजायला आले. 20-25 माणसं जेवणार आहेत रात्री, मथू आत्या सूचकपणे अंदाज घेत म्हणाली. पण भागीरथीबाईंनी लक्षात येऊनही त्यावर रुक्ष हुंकार भरला. मथू आत्या तरीही चिकाटीने म्हणाली, कशाला म्हणून नाही विचारलंस बरं? कशाला? अगं, पम्मीचं लग्न ठरलंय ना, ती माणसे यायची आहेत आज. पोरीनं मात्र नशीब काढलं हो. मथू आत्याचे पुढले शब्द भागीरथीबाईंना कळलेच नाहीत.
त्यांच्या मख्ख देहावर अचानक सरसरून वीज चमकली. मन कुठेतरी व्याकुळ व्याकुळ झालं. मथू अत्त्याजवळ काहीतरी मनातलं बोलून टाकावंसं वाटलं, पण त्यांनी स्वतःला आवरलं. लगबगीनं निघालेल्या मथू अत्त्याने पम्मीच्या स्थळाचे वर्णन अर्धा तास केलं आणि ती तुरुतुरू निघून गेली. ती गेल्याचं भागीरथीबाईंना बरंच वाटलं खरं, पण तिचं स्वच्छ धुतलेलं चांगल्यापैकी लुगडं, काटक्यासारख्या हातात खडखडणारे दोन दोन बिलवर, गळ्यातील चमकदार कंठी आणि कानातल्या कुड्या त्यांच्या डोळ्यासमोरून हालत नव्हत्या. वाड्यातल्या घराचं तिनं केलेलं रसभरीत वर्णन भागीरथीबाईंना डोळ्यांसमोर दिसत होतं आणि जाताना डोक्यात दगड घातल्यासारखी सांगितलेली पम्मीच्या लग्नाची बातमी भागीरथीबाईंच्या मनाचा चक्काचूर करत होती. पम्मीचं लग्न, त्यांच्या धाकट्या जावेच्या मुलीचं लग्न, त्यांच्या मनात मत्सर उगवला आणि पाहता पाहता फोपावू लागला. दातावर दात वाजले आणि त्या लग्नात अडथळा आला तर बरं होईल असं त्या मनापासून घोकू लागल्या. अशुभ घटनांच्या घड्याच्या घड्या रचून उसकटू लागल्या. मनाची तगमग थोडी शमू लागली. आई, काय झालं तुला, गप्पशी बसलीस? वीणाच्या उद्गाराने त्या खडबडून भानावर आल्या. वीणा नोकरीवरून परत येऊन पातळ बदलत होती. तिचं थोराड शरीर भागीरथीबाईंना खुपू लागलं. एक दोन मुलांच्या आईसारखी दिसत होती वीणा. पहिलं पातळ एका ट्रंकेत ठेवून दांडीवरचं हिरवट विटकं पातळ ती नेसली होती. तिच्या पोटावरील विद्रूप वळ्यांकडे पाहत भागीरथीबाई सुन्नपणे बसून होत्या. वीणाच मग त्या कपाटामागे जाऊन स्टोव पेटवू लागली. रोज आल्यावर तिला चहा लागायचा. भागीरथीबाई रोज मनापासून करूनही द्यायच्या, पण आज त्यांना हलावसंच वाटत नव्हतं. त्यांना वीणेचा राग येत होता. त्यांच्या डोळ्यांसमोर नाजूक सडसडीत पम्मी पद्मजा येत होती. मुंडाळ्या बांधून ती गोड हसत होती आणि हिरवट विटकं पातळ नेसून वीणा चमत्कारिकपणे वाकून उभी होती. वीणे, पम्मीचं लग्न ठरलं बरं का? दुपारी मथुवंश आल्या होत्या, उपरोध पूर्ण स्वरात भागीरथीबाई म्हणाल्या. हो का, वा. वीणाचा स्वर एकदम वेगळा आला आणि भागीरथीबाईंचं मन तिच्याविषयी एकदम हळवं झालं. आपल्या प्रौढ मुलीला पदराखाली घेऊन थोपटावं असं त्यांना वाटलं, पण त्या तिथेच काळजीत बसून राहिल्या. आत वीणा ही गप्प होती. करून घेतलेला चहा तिला प्यावासा वाटत नव्हता. आपल्या घाऱ्या डोळ्यांनी कुठेतरी पाहत ती आतच बसून होती. एकदम बधीर झाल्याप्रमाणे तिचं डोकं जड झालं होतं आणि अडगळीत टाकलेल्या वस्तूप्रमाणे सारे विचार दूर टाकून पम्मीच्या लग्नात ती गुरफटली. संध्याकाळ केव्हाच घरात शिरली. बाहेरच्या बाजूला घामट आणि मख्ख भागीरथीबाई आणि कपाटाच्या आतल्या बाजूला थुलथुलीत वीणा. कितीतरी वेळ गेला आणि कलकल करीत मुलांनी त्या शांततेची शकलं करून टाकली. भागीरथीबाई व वीणा एकमेकींची नजर टाळत स्वयंपाकघरात खुडबुडू लागल्या. मध्येच कोणीतरी बटन दाबलं आणि धुळीने माखलेल्या बल्बमधून चोरटा अंधुक प्रकाश लोंबकळू लागला. वीणाने देवाच्या बोळकांडीत एक भित्र ज्योतीचे निरांजन लावले आणि उदबत्तीच्या भडक गंधाने क्षणभर तिथे फेऱ्या मारल्या. वीणा का, शुभम करोती सांग की, मुलं म्हणाली. पण त्यांना तिरसटपणे उत्तर देऊन विचित्र चालीने वीणा बाहेरच्या पायरीवर येऊन बसली. समोरच्या घरातून ऐकू येणारा रेडिओ ऐकत नेहमीच ती तिथे बसायची, पण आज मात्र ते सूर तिच्या कानापर्यंत येत नव्हते. एरवी ऑफिसमधल्या लोकांचा नकला विचित्र आवाजात काढून वीणा का खूप मजा करायची, पण आज मात्र आपले घारे डोळे जास्तच घेरे करून ती आतल्या आत स्फुंदत बसली होती. पम्मी, तिची आवडती बहीण, वाड्यात दोघींची जोडी असायची. गेली 7-8 वर्षे मात्र त्या दोघी एकमेकींशी बोलल्याही नव्हत्या.
गेली 8 वर्षे पम्मी त्या प्रशस्त वाड्यात बागडत होती आणि वीणा या दरिद्री खोलीत आयुष्याबरोबर फरफटत होती. बापाच्या हट्टी चिडकेपणात आणि आईच्या अव्यवस्थितपणात वीणा कधीच प्रौढ झाली होती, अकाली सुकून गेली होती. वाड्यात असती तर ती कदाचित आज पम्मीचा तिला प्रथमच भयंकर संताप आला आणि लगेच तिचा आपल्याला का संताप यावा याबद्दल स्वतःचाही संताप आला. तेव्हा हळूच मनात एक वेदना ओघळली आणि अचानक वेगाने आलेले अश्रू तिला थांबवता येईनात. कोणाला तरी जोर जोराने शिव्या देतच केशवराव घरात शिरले. तेव्हा मुलं गाढ झोपली होती. भागीरथीबाई त्यांची वाट पाहत पाटावर बसून होत्या आणि वीणा डोळ्यासमोर पुस्तक धरून वेळ काढत होती. कपडे बदलून केशवराव जेवायला येऊन बसले तेव्हा ते तंद्रीतच बडबडत होते. हरामखोर लेखाचे, समजतात कोण स्वतःला? अरे, तुमच्या हाताखाली नोकरीला असलो म्हणून काय झालं? मनात आलं तर आत्ता लाथ मारीन. त्यांच्या पानात भात वाढत भागीरथीबाई म्हणाल्या, दुपारी मधुवंश आल्या होत्या, घेतलंस कशाला तिला घरात? आमचा अपमान करायला येतेस आली, तुला एक कळत नाही काढी इतकं. पम्मीचं लग्न ठरलंय. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत भागीरथीबाईंनी त्यांच्याकडे रागाने पाहत म्हटलं, आ? केशवराव एकदम दचकले. त्यांनी वीणाकडे पाहिले, तिचे डोळे भरले होते. केशवराव तोंड दाबल्यासारखे गप्प बसले. त्यांनी मग कोणालाही शिव्या घातल्या नाहीत की ते तणतणले नाहीत. वचावचा जेवून ते इकडे तिकडे फेऱ्या घालू लागले. भागीरथीबाई न जेवताच भरल्या ताटासमोर तशाच बसून राहिल्या आणि गेला तासभर उघडलेले एकच पान वाचण्याचा वीणा पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागली. अंधुक प्रकाशातील त्या केविलवाण्या खोलीत असलेल्या त्या 3 माणसांच्या मनात काहीतरी घुमत होते. त्याचा आवाज एकच होता, त्याचा अर्थ एकच होता. कुठून तरी गळत आलेली एक व्यथा त्या तिघांच्या आतबाहेर वाढत होती आणि त्यात बुडून ते तिघेही कासावीस होत होते. कथेचे नाव कासावीस. लेखिका माधुरी काबरे. कथावाचक त्रिशला शहा. धन्यवाद.